मालती ताई अग्गो बाई या ना या आज इकडे कुठे वाट चुकलात नाही म्हणजे आमचं घर वगैरे विसरलात की काय आम्ही कसं विसरणार इंदू ताई तुम्हालाच यायला वेळ नसतो अहो तुमचा नातू सुद्धा आजीची वाट बघत असतो हो तोंडे मारायची एक कधी संधी सोडायची नाही आईचा अचूकपणाचा आव आणते ही बाई कुठे मंदिरात वगैरे आला असत की काय नाही तुम्हालाच भेटायला आले होते म्हटलं तुम्हाला यायला वेळ नाही आपणच जावं आणि विचारपूस करावी कुणाची माझी हो ना ती करा हो सावकाश पर काय करणार तुम्ही चहा की सरबत की आज उपास आहे तुमचा भारी कडक मंगळवार करता असं ऐकलंय हो नाही आज मंगळवार आहे ना म्हणून विचारलं हो चहा तू चहा दिला नाहीस तर मी मरणार आहे थोडी पाणी सुद्धा देणार नाही आताच कशाला आली इथे कुणास ठाऊक उगीचच माझा वेळ खायला काही नको उपास आहे माझा वाटलंच मला मोघींची तब्येत बरी आहे ना आता हो त्यांना काय झालंय हाताला जखम झाली ना त्यांच्या छे काहीतरीच काय त्या दिवशी आमच्या घरी आले तेव्हा हाताला बँडेज होतो त्यांच्या रस्ता क्रॉस करताना पडले म्हणे काय तर काय पर्स देखील चोरीला गेली त्यांची एक्सरे काढायचा होता हाताचा म्हणून आमच्या नेहान 2000 रुपये दिले त्यांना नाही पैशांचा प्रश्न नाही पण इतर काही दुखापत झाली नाही ना म्हणून विचारायला आले होते हो पैसे कशाला दिलेत तुम्ही त्यांना अहो जखम बघून कसली आली जखम उगीच पैसे दिलेत तुम्ही त्यांना आणि वर इथे सांगायला आलात तरी म्हटलं ह्यांना इतका पुळका कसा आला आमचा टोचायला आलात म्हणे पैसे दिले येऊ दे हो सौरभ ना उद्या सकाळी पोचते करते तुमचे पैसे आम्हाला नाही हो सवय कुणाचे पैसे ठेवण्याची जाऊ दे हो इंदुताई मी आपला सहज मला बाहेर जायचंय बर निघते मी नेत्राला केव्हा घ्यायला येणार ते विचारायला आले होते सुनेला घरी आणण्यापूर्वी देईन हो तुमचे पैसे मी पैशाचा प्रश्न नाही आहे इंदुताई ते आलंय माझ्या लक्षात गेल्या 4 महिन्यात आला नाही कधी विचारपूस करायला आता निमित्त मिळालं ना पैशांच तेवढीच संधी आमचा अपमान करण्याची गैरसमज होतो इंदुताई छे छे जे काय समजायचंय ना ते अगदी चांगलं समजलंय हो मला निघावं म्हणते मी बाहेर जायचंय मला बर निघते मी आता काय करावं ह्या माणसापुढे पदोपदी अपमानित करण्याचा जणू विडाच उचललाय यांनी येऊ द्या सौरभला घरी ह्यांना असा धडा शिकवते ना की भाऊजी तुम्ही जेवलात की नाही हो जेवलो आता निघतोय मी तुमची खूप धावपळ होते ना फॅक्टरी व्यवस्थित सुरू आहे ना नाही म्हणजे ह्यांना विचारलं की मला काही माहित नाही असं म्हणतात मी बघतो अरे बरं झालं दादा तू आलास त्या स्टार केमिकल्सच्या पेमेंटचं काय झालं काय नाही 50% झालं त्यांना या महिन्यात मी माल देणार नाही आहे पेमेंट खूप लेट करतात ते अहो पप्पांचा फोन आला होता आज त्यांनाही केमिकल्स हवेत मी बघतो अरे पप्पांचा जर फोन आला अरे नवीन ऑर्डर्स घेऊ नकोस आधीच पोझिशन खूप टाईट आहे अरे पण प्लीज तुम्हाला आता फॅक्टरीमध्ये गेलं पाहिजे विजयरावांनी काय घोळ घातलाय तो बघायला हवा मित्तल अंकलची ऑर्डर पूर्ण नाही झाली तर घोटाळा होऊन जाईल मी निघतो अरे मला वाटतं पूर्व आपल्याला इतर क्लायंट सुद्धा नाही नक्कीच महत्वाचे आहेत पण आपण नंतर डिस्कस करूया ना प्लीज ओके बाय बाय अरे तुम्ही किती म्हणालात ना तरी पुरू भाऊजी स्वतःच्या मनाप्रमाणेच वागणार जेवायला वाढ म्हणा त्यात माझ्या पप्पांची ऑर्डर सुद्धा पुरे माधवी पुरे सगळेच मला गप्प बसवतात इथं मुलाची सोय आहे कुणाला आज आज आई पण मला काय काय म्हणाली आई जेवायला चला वाढती आई काय म्हणाली सांग मी मोठ्या सुनेसारखं वागायला हवं नावालाच मोठेपणा किंमत मात्र शून्य अरे
आई जेवायला वाढू का तुम्हाला? चतुर्थीचा उपास आहे ना आज, उगाच ऍसिडिटी वाढायची. काही होतंय का तुम्हाला? बरं वाटत नाही. आज फारच अस्वस्थ दिसतंय तुम्ही. कधी नसते मी. सुधीर आला ना की काय तो सोक्षमोक्ष लावते की नाही बघ. अगं काय झालं ते सांगशील की नाही? तुला सांगून काय उपयोग? तू जे केलंयस ना तेच गळ्यापर्यंत आलंय आमच्या. किती बोलतेस ग तू आई? काळीस तुटत म्हणून बोलते ग. शेजारी पाजारी नातेवाईक सरळ सरळ टोमणे मारायला लागले. लोक दुसरं काय करणार आहेत? आपण तरी दुसरं काय करतोय? मख्खासारखे बसूनच राहिलोत ना. सुधीर काय येत नाही अजून. आज नक्कीच काहीतरी झाले. तू मला नाही सांगणार? हे बघ, सुधीरला सांगे ना तेव्हाच ऐक. आज जर सुधीरने मऊपणा दाखवला ना तरी मी काय त्या मोखेना सोडणार नाहीये. कोणी सोडणार नाही दादी, कोणी सोडणार नाही. वरचा परमेश्वर जरी खाली आला ना तरी या दुष्ट चक्रामधून आपल्याला कोणी सोडवू शकणार नाही. स्वतः गुरफटलेत आणि मला सुद्धा गुरफटून ठेवले. सौरभ, तू ना लवकर बावचळून जातोस. मी नाहीतर कोण? अरे धंदा करण्याचं मन कसं दगडासारखं. फक्त माझं मनच नाही, माझं अख्खं शरीर दगडासारखं झालंय. आणि माझ्या सगळ्या संवेदना नष्टच व्हायला लागल्या तुमच्यामुळे. का डॅडी का? तिकडे बघू नका, मला नजरेला नजर मिळवून सांगा. माझ्या सासूबाईंकडे जाऊन तुम्ही 2000 रुपये का मागितले? म्हणजे मी आलोच हा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या सासूबाईंकडे जाऊन खोटं बोलून तुम्ही 2000 रुपये का मागितले? नाही म्हणजे, अरे सौरभ, त्याचं असं झालं ना. काय झालं? म्हणजे नाही, मी तसं त्यांना म्हणजे नाहीच म्हणत होतो, पण अरे नेहानेच दिले. काय सालच मुलगी आहे. तुम्हाला कसं बोलायचं तेच कळत नाहीये मला. अरे कर्ज म्हणू आहे आपण त्याला, देऊन टाकू रे उद्या. उद्या? तुमचा उद्या उगवेल ना, त्या दिवशी पूर्वेकडे सूर्य सुद्धा आपलं तोंड काळा करून उगवेल. अरे खोटं बोलायला सुद्धा खात असते गाडी. नेहाला तिकडे माल शामेनं खाली घालायला लावले तुम्ही. सुधीर, सासूबाई काय किंमत करतील माझी सांगा ना, काय किंमत करतील? का तुम्ही खोटं बोलून का पैसे मागितले? हे सुधीरला तोंड द्यायची मला हिंमत नाही. आता शर्मेनं वारंवार माझी मान खाली घालायला का लावता डॅडी? कुठल्या भाषेत? मोघ्यांकडून ही अपेक्षा नव्हती मला. होती. लबाड लबाड माणूस आहे तो मोघे. काय आवडला होता त्या दिवशी? गळ्यात हात लटकवून काय आले? सगळा खोट नाटकीपणा नुसता. सौरभ त्यांचाच मुलगा. हे बघ आई, सौरभचा यात काही एक दोष नाहीये. काय म्हणून नाही? कारण सौरभ तसा नाहीये. मग कसा आहे? खोट बोलून पैसे उकळणं शकतो मोघ्याना? पुरती ओळखू नये मोघ्याना. फार उशिरा ओळखतेस तू आई. 4 वर्षांपूर्वीच ओळख व्हायला हवी होती तुझी. आणि किती झालं तरी आई, सौरभ आपला जावई आहे. निधन नेत्रासमोर तरी तू त्याला असं बोलायला नकोस. अरे पण आपण आपसात वाद नंतर घालूया. हा वाद आहे? हो वाद आहे. आणि आता हा थांबूया प्लीज. नेत्राच्या परिस्थितीवर वादविवाद स्पर्धा घ्यायची नाही आपण. आणि आई, सौरभ देखील आपलाच आहे, त्याला आपण धीर द्यायला नको. मी बघतो काय असेल ते. बघा केव्हाच बघतोयस तू. नेत्रा, हे बघ, मला कळत आहे ग आईच्या वागण्या बोलण्याचा तुला खूप त्रास होतोय, पण तिच्या भावना चुकीच्या नाही आहेत ग. हे बघ, तिचा सात्विक संताप आहे तो. प्लीज
कंट्रोल युअरसेल्फ. सौरभच्या बाबतीत माझा अंदाज खरा ठरतोय. मलाही पटायला लागले आता. मोघ्यांच्या अशा वागण्याचा त्रास सौरभला नक्कीच होत असेल. सौरभ रागीट आहे पण अविचारी नाही. काहीतरी नक्कीच घडलं असणार. तू काही काळजी करू नकोस. मी बघतो काय असेल. नको ग दुर्गा दुर्गा, तू गप्प बैस प्लीज. ये माझ्या बरोबर. नको ग, असं काय करतेस तू? जरा बैस इथं, जरा मोकळेपणाने वागत जा. अगं मी आपली माझ्या रूम मध्येच बरी आहे ग. का पण? मला असं बाहेर एकदम संकोचल्यासारखं होतं ग. तसं वाटण्याची काहीही गरज नाहीये. आणि तू का उगाच रूम मध्ये डांबून घेतेस स्वतःला? मी तर म्हणते डॅडीना तू कामात मदत करायला हवीस. नको. अगं विजयला सगळे सहन करतायत तेवढं पुरे. चित्रा तू असा विचार का करतेस? हे बघ, तुला स्वतःसाठी प्रथमेशसाठी जगायचं हे तू का विसरतेस? दुर्गा अगं माझं मन तुझ्या इतकं खंबीर नाहीये ग. ते तुला बनवायलाच हवं. तू स्वतः खंबीर झाल्याशिवाय विजयराव वठणीवर येणार नाहीये. तर दुर्गा नेहा बघ स्वतःच्या हिमतीवर उभ्या आहेत ना. मावशी. अरे नेहा ताई, किती दिवसांनी आलीस ग? मग माझी आठवण होते कुणाला? काय चित्रा? मला वेळ होत असते हो तुझी आठवण नेहमी. अगं आठवण सगळ्यांनाच असते, तूच आपल्या व्यापात आहेस. बस बस, आज अचानक? अगं चित्राचीच तब्येत बघायला आली. तिला बरं नाही असं कळलं म्हणून लगेच आले. नेहा ताई का, आज सकाळपासूनच मी तुमची आठवण काढत होते. सगळे असंच म्हणताय. अगं म्हणतात हे काय कमी आहे? बसा तुम्ही बोलत, मी माईला बोलतो. बस डॅडी ऑफिस मध्ये असतील ना? हो. मला असं वाटतं की आता डॅडीने रिटायर्ड व्हायला हवं. मोहनदादा आहे, गुरुदादा आहे, शिवाय दुर्गा आहे फॅक्टरीकडे बघायला. हो ना, दुर्गा त्यांच्या आणि गुरुभाऊजींचीच खूप धावपळ होते. का? मोहनदादा आणि आमचे पतीराज हे आहेत की? त्यांची गोष्ट वेगळी आहे चित्राताई, आणि विजयरावांची वेगळी. तुला राग आला बाई? आमची माधवी बहिणी फार प्रेमळ आहे. अगं प्रेमळ नसायला काय झालं, थोरली सून आहे ती. बरीच ना ग. म्हणजे तुझी नणन काय म्हणते नेत्रा? मजेत. नेहा काही झालं तरी काही सांगायची नाही. बोलून काय होणार आहे मावशी, सगळे सारखे थोडीच असतात. तुमची नेत्रा म्हणजे चालायचंच ग आई. आता तिला सुद्धा तिची चूक कळायला लागली. अजून नेत्रा माहेरीच आहे? हो. तिचा नवरा तर चांगला बिल्डर आहे ना ग, मोघे आणि मोघे डेव्हलपर्स. हो पण पण काय, सौरभ आणि नेत्राचं काही पटत नाही. सुधीरराव काय म्हणतात? फार टेन्शन मध्ये येतो. टेन्शन मध्ये तसं नाही ग. खास काय असणार, नवरा बायकोची भांडण होती. पण सौरभ येतोय ना नेत्राला भेटायला? येतो पण फार नाही. पण असं नेमकं झालं तरी काय? तेच तर कळत नाहीये. नेत्राच्या सासरचे सुद्धा जरा हेकटच आहेत, त्यात आमच्या नेत्राचा स्वभाव असा फटकळ. सुधीरची अवस्था अगदी केविलवाणी झाली आहे. असो, मी चित्रालाच भेटायला आले होते. मग तुम्ही बसा गप्पा मारत, मी कॉफी घेऊन. नाही नाही मी आणते नाही, तुम्ही बसा. हॅलो. हां नमस्कार शेटजी, नमस्कार. हां हो मीच बोलतोय. ओ हो, तुमचे 6 लाख मिळाले? ओ हो चेक मिळाला हो, त्याचंच सांगतोय. नमस्कार. असं काय म्हणताय शेटजी? नाही नाही शेटजी, त्याचं काय झालं की आमची सद्दी संपली असं का म्हणताय तुम्ही शेटजी? हे बघा, हे तुम्ही बोलताय हे चुकीचं बोलताय. तुम्ही मला नका शिकू. तुमच्या केमिकल्सची ऑर्डर मी पूर्ण करणार आहे. हे बघा, एवढा मी खोटं बोलणार नाही आहे. हो तुम्ही नका मला शिकू, जावयाला सांगा म्हणून ते मी माझं काम बरोबर करीन. समजलं? तुम्ही मला नका शिकू. अच्छा ओके, गुड नाईट. कुणाशी बोलताय तुम्ही? मी काय विचारतीये, कुणाशी बोलताय तुम्ही? अहो एवढे रागानी तावातावानी कुणाशी बोलत होता तुम्ही? तुमची तब्येत बिघडली परत म्हणजे?
आधीच तुम्हाला बीपी आहे, ते तर केव्हाच वाढलेलं आहे माझं. 24 तासाच्या आत त्या शेटजींची ऑर्डर पूर्ण करायची होती. 48 तास झाले तरी आजही मोहन रावांनी काहीही उत्तर दिलेलं नाही. अहो त्यांचाही काही प्रॉब्लेम असेल ना. कसले आले प्रॉब्लेम? आजपर्यंत कधी प्रॉब्लेम आले नाहीत ते ग. हे बघा, उगस डोक्यात राग घालण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच का नाही विचारत? त्यांनाच विचारायला हवं. बरोबर, त्यांनाच विचारत. थंड डोक्याने बोला, जावई माणसाशी बोल. कसं बोलायचं, कसं वागायचं हे आता तू मला शिकू नको. हॅलो. हे बघ, मला कळतंय. पप्पा आईवर कशाला रागवताय? तिलाच विचार. हो, तुम्हा पुरुषांना काही विचारलं ना की तुम्ही बायकोचीच हजेरी घ्यायला सुरुवात करता. आमच्या इथे तोच प्रकार आहे. आता तू माझं बोलणं ऐकून घेणार आहेस का? तुम्हाला ह्यांच्याशी बोलायचंय का? थांबा, मी देते हा फोन. हॅलो पप्पा. नमस्कार. एवढ्या रात्री कशाला फोन केला? हो कामाशी का कोणी एवढ्या रात्री फोन करणार आहे? तेच तर विचारतोय ना मी. बघ, त्या माधवीला म्हणावं जरा गप्प राहा, अगदी आईवर गेलीये. मग माझीच मुलगी आहे ती. पुरे हे बघा, जाऊ बापू. नाही बघा, मी काय करतो, मी 4 दिवसात तुमचं काम करतो. ते काय, ते मित्तल अंकलच्या ऑर्डरला बराच वेळ लागला म्हणून झालं ते. अरे पण शेठजींना मला उत्तर द्यावी लागतात. हो मी करतो म्हटलं ना. कुण आहे? काय फोन ठेवून पण दिला मोहनने? मोठ्या बापाची औलाद आहे ना. तरी काय बोलताय? जावई बाप. मला कळतंय ते. भलत्या सलत्या विचाराने तू माझं डोकं तापू नकोस. मी चिडलोय ना, तू वेगळ्याच विचारानं. कसला विचार आणि एवढं चिडायला काय झालंय? मला 10 दिवस उशिरा ऑर्डर मिळाली असती ना तरी चाललं असतं. मला काहीही फरक पडला नसता. शेठजींच्या प्रश्नांना मी उत्तर दिली असती. मी काही त्यांचा बांधील नाहीये. मला भीती वाटते ती आपल्या मोहनरावांची. त्यांना या धंद्यात काहीही किंमत उरलेली नाहीये ग. काहीतरी काय बोलताय? खरं तेच बोलतोय. तिथं दुर्गा आणि पुरुची मर्जी चालते. डॅडी साहेबांची खास मर्जी फक्त दुर्गावर. पुरु मुळातच धूर्त आणि चाणाक्ष आहे. आपला मोहनराव पडला साधा माणूस. त्याला काहीही कळत नाहीये. मला याचीच भीती वाटते ग. नाही पण आता मोहनरावांनाही जाणीव व्हायला लागली आहे. त्यांना जितकी किंमत द्यायला हवी तितकी तिथं मिळत नाहीये. तू मला सतत टोचत का असतेस? कर्तृत्ववान पुरुषांच्याच बायकोची किंमत होते मोहन. तुला कमी मेणाचा पुतळा वाटतो का कचगड्याचा भाऊला? का मला तू डिवचत असते सतत? तशी वेळ येते म्हणून. आई सुद्धा मला जाणीव करून देतात की या घरात त्यांचा अधिकार आहे म्हणून. मग नाहीये का त्यांचा अधिकार? म्हणजे मला काहीच किंमत नाहीये का? तुमचंच बघा ना, आहे काही किंमत तुम्हाला? झाली पप्पांची ऑर्डर पूर्ण. पूर्वी पप्पांना ऑर्डर साठी कधी वाट बघावी लागली नाही. डॅडी फॅक्टरीत होते ना तेव्हा ऑर्डर दिल्यानंतर लगेच माल मिळायचा. आता का वेळ लागतो? का अशी वेळ येते? कारण माझ्यामध्ये दम नाही म्हणून. मला कोणी काडीची किंमत देत नाही म्हणून. मी त्या पुरुच्या आणि दुर्गाच्या हातात खेळणं झालंय म्हणून. आणि तुला जर माझी आगतिक अवस्था बघवत नसेल ना तर तू आपल्या मायरी निघून जा. हो पण अहो मी काय म्हणते? बघ, तुझं हे रडगाणं इथे गात गसणं आहे. तू खरंच निघून जा.